हरि ओम किचन सिंह झाके निर्माण उपासना केन्द्र मी माझा अनुभव सांग वडिलांचा अनुभव सांगतोय 2017 पासून मी बापूंकडे आलो आहे 2018 साली माझ्या वडिलांना ते गावी असतात राहता शिर्डीजवळ त्यांना हृदयाचा त्रास होत होता तर आणि ते इन्कम टॅक्स कन्सल्टंट असल्यामुळे शेवटचे 4 दिवस होते टॅक्स रिटर्न फाईल करायला तर तेव्हा त्यांनी त्रास होत होता पण पुढे ढकललं तारीख पूर्ण झाली आणि मग ते दवाखान्यात गेल्यानंतर मग डॉक्टरांच्या ओळखीचे होते माझ्या वडिलांचे मित्र होते त्यांनी बोलवलं डॉक्टरांनी बोलवलं मित्रांना आणि सांगितलं की हे जे गोळ्या देतोय मी तर एवढ्या ह्याच्यावरच त्यांचं काय असेल ते आहे त्यानंतर हे गोळ्या चुकवायच्या नाही फक्त हृदयाचा त्रास होता मग नंतर ट्रीटमेंट चालू होती 8-15 दिवस आणि वडिलांची सवय त्यांनी काय सांगितलं नव्हतं मला त्यावेळी मी आणि माझा भाऊ पुण्यात जॉब करत होतो आणि नंतर सांगितलं वडिलांनी 4 दिवसानंतर ते पण त्या काकांचा फोन आला वडिलांच्या मित्रांचा की असं असं आहे तर ठीक आहे मग आम्ही गेलो मी माझा भाऊ गेलो वडिलांना परत एकदा दवाखान्यात डॉक्टरांना भेटलो त्यानंतर परत पुण्याला आलो ट्रीटमेंट चालू होती व्यवस्थित तर मला म्हणजे बापूंकडे आल्यानंतर फारसं काय माहीत नव्हतं तर रुचिवीरांनी सांगितलं की आपण काय करू शकतो तर मी म्हटलं की रामनाम होईल त्यांच्यासाठी तर मी सुरुवात केली आणि नंतर पप्पांना पण दिली रामनाम होईल तर रामनाम होईल येत होतो खूप दिवस चालू होता त्यानंतर कधीच पप्पांना त्रास झाला नाही त्याचा आत्तापर्यंत म्हणजे डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं पेसमेकरचं एक हे असतं डबी ती हृदयात बसवतात त्यामुळे हार्टचे बीट कंट्रोल होतात जे कमी झालेले होते तर ते कंट्रोल होतात ते करायचं ऑपरेशन सांगितलं होतं पण ती वेळेस बापू येऊन दिली नाही आणि आत्तापर्यंत कुठलाच त्रास झालेला नाही माझ्या पप्पा आणि दुसरा अनुभव म्हणजे कोरोनाच्या काळात जॉबचा प्रॉब्लेम झाला होता सगळ्यांना 2021 जानेवारीमध्ये मी पुण्यात एका CA firm मध्ये जॉब करत होतो आणि काही कारणास्तव म्हणजे जॉबमध्ये प्रॉब्लेम येत होते की पगार वेळेवर होत नव्हता किंवा काय तर मी ठरवलं की गावी जायचं पप्पांच्या ह्याच्यामध्ये टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये जॉईन करायचं आणि पुढे हे करायचं आपलं करिअर करायचं त्यानंतर मग आणि तिथे रिझाईन केलं जिथे जॉब करत होतं तिथे रिझाईन केल्यानंतर परत घरी जाण्याची चर्चा केली तर काही कारणास्तव घरच्या ते कॅन्सल झालं मग म्हटलं आता काय करायचं की हा पण जॉब गेला आणि घरी जायचं गावाकडे जायचं ते पण कॅन्सल झालं मग आता करायचं काय तर मग पुण्यात पण जॉब सुरू होत होतो आणि मग नंतर गोकुळ शिरगाव या MDC मध्ये त्यांच्या ओळखीने गेलो तिथं जॉबची ऑफर आली पण पाहिजे तेवढं हे नव्हती सॅलरी नव्हती तर मला जरा वाईट वाटलं मग म्हटलं आपण दादांना विचारूया दादांना विचारलं फोनवर की काय करू की मी पुण्यात जॉब शोधू की हा मिळालाय तो कंटिन्यू करू की परत राहता आमच्या गावी जायचा विचार करू तर दादांनी सांगितलं हा मिळालाय तो जॉब तू कंटिन्यू कर ते केल्यानंतर म्हणजे तो जॉब कंटिन्यू केला मी आणि नंतर मग थोड्याफार दिवसांनी 5-6 महिन्यानंतर माझा मित्र होता आधीच्या ऑफिसमध्ये तर तो सांगत होता की 2-3 महिने सॅलरी होत नाही म्हणजे बापूंनी कसं दातांचा शब्द आपल्याला सगळं थारून येतो आंबाने